मग आजी काय ठरवलं? सुधाकर राव, काय ठरवलं मी? हे त्याचं उत्तर कळलं का? अजून कळायचं बाकी आहे? अरे खवीस माणसा, पोर आहे ती माझी. पोरीचा सौदा करून सूप विकत घेण्या इतकी निष्ठराला गेलेले नाही मी, कळलं का? चालता हो माझ्या नजरेसमोर, चालता हो म्हणते ना. अरे जा. हे बघा आजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इतकंच म्हणालो की माझ्या घरी हिला घरकामाला पाठवा. आता त्यात काय गैर आहे? आता ह्या लक्ष्मीचा माझ्या घरावर जर हात फिरला तर माझंही घर लखलखेल ना. एवढंच मागणं आणि म्हणणं होतं हो माझं. ए, माझी बहीण आहे ती, आणि पायाने पांघळ असलं ना तरी डोकं शाबूत आहे माझं अजून. आणि तुझ्यासारख्या सैतानाचे इरादे चांगले कळतात मला. अरे मिठाईची लालच दाखवतोस तू आम्हाला? अरे आम्ही काय बहिणीला ऐकायला काढलं नाही? अरे अरे त्यापेक्षा पोटाला फाके मारून जगू आम्ही. कळलं का तो काय म्हणतोय तो? हे पोरा, जास्त शिरात आणू नकोस, तुटतील. तंगडं तुटलं ते पोरे नाही झालं वाटत. मी एवढी सोन्याची संधी देऊ करतोय तर तुम्ही माझ्यावर डोळे वटारताय काय? नाही नाही, पण मी नाही रागवलं तुमच्यावर. उद्या संध्याकाळपर्यंत वेळ देतो मी विचार करायला. एकदा काय ते हो किंवा नाही ठरवा, आणि नाही म्हणालात तर परवा या जागेवर मातीचा ढिगाराही दिसणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. अरे जा, पण जाण्या अगोदर एक ऐकून जा. अरे तिथे परदेशात होता ना, त्यात भाषेत तुला समजवतो म्हणजे तुला समजेल. यू आर बॅड मॅन, गेट आउट. कळलं का काय म्हणतोय तो? जावा म्हणतोय, जावा. काय करतेस? माझं काम करायला आले. म्हणजे? तुझ्याशी बोलायला. पण या वेळी क्या रात्री? राज, मनात जे काही होत ते सांगायचं होतं म्हणून आले. मगाशी जे काही झालं त्याबद्दल आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आश्री, त्याला सॉरी म्हणायची काय गरज सानिका? प्लीज लिसन टू मी राज, तुला इथे राहायला मिळावं म्हणून मी हे सगळं करते. तुझ्याशी इतकं वाईट वागताना मलाही नाही रे चांगलं वाटत. बिलीव मी राज, आय लव्ह यू अँड आय मीन इट. आय लव्ह यू राज. खरंच रे, याआधी सुद्धा मी तुला सांगितलं होतं हे, पण त्यावेळेला तू माझं ऐकलं नाहीस. आणि बघ तुझ्यावर आज ही काय वेळ आली म्हणून सांगते राज, त्या प्रणालीचा विचार डोक्यातून काढून टाक. मी तुला खूप सुखी करेन राज. तुला खूप शिकायला मिळेल, तुझे सगळे ॲम्बिशन्स पूर्ण होतील. माझ्या रूपात तुझ्यासमोर एक ब्राईट फ्युचर उभं आहे राज. आय नो राज, तुला विचार करायला वेळ हवा. नो प्रॉब्लेम, हवा तितका वेळ घे.
बट रिमेंबर वन थिंग, माझा प्रपोजल स्वीकारण्यातच तुझं भलंय. गुड नाईट राज, अँड ऑल द बेस्ट. आपल्यामुळे आपलं कुटुंब देशोधडीला लागतं हे कुठल्या मुलीला बघायला आवडेल आजी? पंडितचे पायही अजून बरे झालेले नाहीत. अशा अवस्थेत आपलीही खूप वणवण होईल. हे बघ लक्ष्मी, आपल्या नशिबात जे भोग असतील ना ते समद भोगायचं आपण, हा? पण हे घर आताच्या आता सोडायचं बघ. तो नराधम तुझ्या आबरूवरच टपून बसलाय. समदीला असल्याच्या गुंडाळून ठेवली आहे त्यानं. आता या घरात राहायचं म्हणजे सवताहून संकटाला आवतन दिल्यासारखं होईल. तू चल म्हणते ना मग. ताई, माझी काय बी फिकर करू नकोस तू. अगं माझे पाय म्हणून आधार द्यायला तुम्ही दोघे आहातच की. चमारी गंडेरी, आता खरं खुरं पक्षावानी मला आभाळच्या छताखाली जगायला मिळणार. त्यातच खरी मला मजा येणार आहे. वै वै, चल चल म्हणते अनु. आजी, तुमच्या लक्ष्मीचं ऐकणार नाही तुम्ही. तू तुझ्या ताईचं ऐकणार नाहीस. मला फक्त एक तास द्या, मी सांगते काय करायचं ते. राज, तुला खरच काही माहित नाहीये ना त्या मण्याबद्दल? अरे नाही, मी डाऊट नाही घेते तुझ्यावर, फक्त एकदा खात्री करून घेते. आणि तसही जर का तू तो मणी घेतला असेल ना तर मला सांगून टाक, माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. मी खरच कोणाला सांगणार नाही. ओके ओके, नाही घेतलास बस. पण प्लीज माझ्याबद्दल गैरसमज नको करून घेऊस. पण तू काय इतकी परवा करतेस माझी? अरे असा कसा म्हणतोस तू? मीच आणलं ना तुला इथे. तुला असं दुःखात असताना नाही बघवत रे मला.
सुखात राहू असं वाटतं ना तुला? हो मग मला इथून जाऊ देत, मला नाही राहायचंय इथे, मला खरंच नाही राहायचं इथे, मला नाही राहायचंय इथे. राज सोडून काही सांग, तू सांगशील ते ऐकेन मी, पण तुला इथेच राहावं लागेल, कारण तू मला इथे हवायस माझ्या जवळ. तुला कळत कसं नाहीये राज, तू पूर्णपणे माझा होस तर तुझी इथून सुटका होणार नाहीये. प्रेमाने समजून सांगितलं तुझ्यावर काहीतरी परिणाम होईल, बट यू हॅव डिसअपॉइंटेड मी राज, फार निराशा केली आहेस माझी. माय ड्युएल, या पुढे असा विचार जरी मनात आणलास ना, तरी आज जसं वाचवायला आले तसं पुन्हा येणार नाही, कळलं? माझ्या बोलण्याचा नीट विचार कर राज, तू करशील ना विचार प्लीज? हा तुला करावाच लागेल विचार राज. गुड नाईट. गुरुजी मी संभ्रमात पडली, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. तुला देवीचं प्रत्यक्ष दर्शन घडलं, मग संभ्रम कसले? मी काय करू गुरुजी, या घरांनी आसरा दिलाय मला, याचं ऋण आहे माझ्यावर. या घरात जर अजून राहिले तर या घराचा नाश होईल, आणि या घरातून निघून गेले तर तो सावकार या घरावरून नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही. त्याची मागणी मान्य करणं म्हणजे माझ्या पातिव्रत्याला धोका आहे. ज्या सत्वाच्या पातिव्रत्याच्या बळावर मी आईला भेटू शकेन, तेच शिलास धोक्यात. ही सर्व तिचीच रचना. अगं तिच्या मर्जीशिवाय झाडाचं साधं पान सुद्धा हलत नाही. म्हणजे ही वेळ तिने आणली माझ्यावर, आणि आता मी माझं शील पणाला लावायचं? तुझी कुठली गोष्ट तुझी राहिलेली नाहीये, तू अनन्य भावानं सर्व काही आईवर सोपव. तुझी जबाबदारी आता आईची आहे, तुझं काय करायचं हा सर्वस्वी तिचा प्रश्न. पण माझ्या चारित्र्यावर डाग लागला तर? तू प्रश्नांच्या चक्रात अडकून वेळ वाया घालवतेस गायत्री, तू तुझं काम कर, आपल्या मनाशी प्रामाणिक राहा, कारण तेच सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपलं मन सर्वश्रेष्ठ असतं. जर तुझ्या मनात किंतू आला तर थांब, अन्यथा मनाशी प्रामाणिक राहून वाटचाल सुरू ठेव. परिणामाची जबाबदारी देवी मातेवर सोपव. आई जे फळ देईल ते स्वीकार. पण मी काय करू गुरुजी, माझी बुद्धी कामच करत नाहीये. तसं नाहीये बेटा,
याचं उत्तर तुझ्याजवळच आहे, पण ते मिळूनही तू ते स्वीकारत नाहीयेस. ते कसं? गायत्री, तुला तुझ्या जन्माचं प्रयोजन कळलंय. तुझा जन्म लोककल्याणासाठी, तू तुझं काम निशंकपणे कर. अगं विचार कसला करतेस? वाटचाल करत असताना अग्निपरीक्षा द्यायची वेळ आली तर खुशाल स्वतःला आगीत झोकून दे. तारणारी मारणारी आई आहे. अगं जीवाची पर्वा कशाला? हो, तुला तुझ्या मुलाची काळजी वाटते का? पण गायत्री, प्रत्यक्ष आईनं तुझ्या मुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली. मग माझं घर, माझे पती, त्याची काळजी करू नकोस. तीही जबाबदारी आईनं स्वीकारली. पंडित का रे पोरा, हा गप गुमान बसलायस? हा बर वाटत नाही बाया, तू असं गप बसलेला बघितलं की तुझं ते बेचक्या करायचं सामान आणून देऊ. हा नाहीतर पत्त्याचा डम आणून बस. चालेल, आणून देते. हा झालं रे पोरा, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं रे? आजी, हे असले बिन पैशाचे उद्योग करत बसलो ना, म्हणून आपल्या रि आली. होय आजी, हे समजा माझ्यामुळे झालंय. त्या सुधाकरच्या बोलण्याने डोळे उघडलेत माझे आजे. अगं मी जर मेहनत करणारा पैसे कमवणारा असतो ना, तर आता सुधाकरची हिंमत झाली नसते आपल्या ताईला असं काहीतरी बोलायची. अग बाई, माझ लेकरू शानपणाच्या गोष्टी करायला लागलं. अग हे उशिरा सुचलेलं शानपण आहे, वेळीच उमगलं असत तर. अरे पण येळ निघून गेली असं का वाटत रे तुला? म्हणजे आज जे तुला वाटत तो देव मला एक संधी देईल असं असेल ना आजे, तर मी बघ. अरे त्याने जर मनात आणलं ना तर काय करणार नाही त्यो? हा रंगाचा राव, रावाचा रंग, हो त्योच तर करतोय. आता असं बघ, आपला हेतू चांगला असला पाहिजे बघ, मग त्यो मदतीचा हात पुढं करणारच. आजे तू अशी गोड बोलायला लागली ना की खूप बरं वाटत ग. हात मेल्या, मी काय राक्षसीन आहे असं वाटतंय होय तुला? आ खरं सांग, या निमित्तानं का असं ना तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली, हे काय कमी आहे बाई माझ्यासाठी? आणि एक सांगू, तुझ्यात विधमक आहे. तुझ्या डोसक्याने जर घेतलं ना एखादं काम करायचं तर ते तू करून दावणारच. अरे माझ्या पोरात बी ते गुण होत तर तुझ्यात बी उतरलाय, ठाव आहे मला. तू काळजी करू नकोस. आजी माझं ठरलंय, मी सुधाकर कडे जायला तयार आहे.